गोकुळ सोबत गोकुळ। कंपाऊंड बांधलंय तर का सांगून सांगून बघलू, ह्या आमच्या जमिनीत या कंपाऊंड बांधा नको। जर तुला कंपाऊंड बांधायचं असेल तर बाहेर जाऊन ती आहोत, दुसरी जमीन घे विकत नि बांध। ह्यो काय का तयार नाही घराबरोबरला कंपाऊंड आमच्या जमिनीतला काय काढत ना। जो माणूस मी पुढे घेऊन घेत आहे ना तो सगळं माणूस त्याच्याच बाजून जाऊ लागलो। तंटा मुक्तीत गेलो, ग्रामपंचायतीत गेलो, तहसीलदार गेलो, पंताकडे गेलो, सगळ्यांकडे गेलो, तर पोलिसांकडे गेलो, सगळ्यांना आमका घेऊ ना। आम्ही माडकुलात फौजदारवाडीत आम्ही राहतो, आमचा घरबाट असा। घरबाटात आमची चार घरं आता ती सर असत, चार घरं असत, ती चाराची पाच घरं आपली झालेली असत जाऊन दे। पण आमचं जे घर होतं ते घराच्या कंपाऊंड घराच्या चिऱ्याची घरावर त्यांनी कंपाऊंड बांधला। कंपाऊंड बांधलंय तर का सांगून सांगून बघलू, ह्या आमच्या जमिनीत या कंपाऊंड बांधा नको। जर तुला कंपाऊंड बांधायचं असेल तर बाहेर जाऊन ती आहो, दुसरी जमीन घे विकत नि बांध, नाही तर घराभाव तरी कंपाऊंड एवढं उंचीचं बांधू नको। तर तू आम्हाला सांगणार कोण माझी जमीन मी वाटलता करतला। तर तुमची जमीन असं तर तुम्ही मापून बांधा ना, तू का पाच गुंठे जमीन असं तू माप। तर तो ऐकायला तयार नाही। मी माझे इथे वयवाट केलं, तिथे वयवाट केलं, तुला माहिती का वडिलाला तुझ्या माहिती होतलं, तर वडिलाला तू विचार काय सर होता आमचा काय नाही तर ते विचार। मग तर त्याच्यानंतर तो आम्ही तंटा मुक्तीत गेलो, ग्रामपंचायतीत गेलो, तहसीलदार गेलो, पंताकडे गेलो, सगळ्यांकडे गेलो, तर पोलिसांकडे गेलो, सगळ्यांना आमका दाद घेऊ ना घे। मग दुसरणीचे कागद आम्ही छापलो, शेवट उतला ह्यो काय का तयार नाही, घराबरोबरला कंपाऊंड आमच्या जमिनीतला काय काढत नाही। तेव्हातला आपण न बोलता पुढे एकदा आणखी करून बघूया, नाही तर प्रांतांकडे होतला आंदोलन बसाया 25 तारीखच्या आत, आता अगोदर फेब्रुवारीत होतला देऊया, त्याच्यात जर तो शरण येलो तर ठीक आहे। कारण ते का आत्तापर्यंत आडिया शब्दांना बोलांग नाही, तू एक केलंच तुका बरोबर वाटता का, या वाकडा तिकडं काय करून ठेवलं तुका, तर मला बरं वाटतं तू कुठे जाशील तिथे जा, माझं लांब तगत हात पोतलेलो असा, तुझी आज कागद जिल्ह्या जिल्ह्याने पोतलेली असत बरोबर आता होतं ती ऐकणं, तेव्हा मग काय करूचा लागला। पण ह्याच्या पलीकडे मी काय होतला ह्या करणे नाही असं तू ऐकणेच नाही, तर जाऊन झालं ठीक आहोतला, माझा काय प्रयत्न तर मी करीन, पण शेवटी माझी जमीन मी घेतलंच। कारण का बांधकाम करता असताना त्या चिरे तीन काढूक लागलं, हे जमिनीतला पुढे पुढे खडे येत आहे सुटले, तेव्हा त्या कामगारांनी तीन चिरे काढल्याने आणि आमच्या लाईटीच्या खांबाकत धरून त्यांच्याने बांधकाम सुरू केल्याने। तर तिसऱ्या माणसानं सांगल्या पाव बांधताना सांगितलेल्या तू इथून जा आणि इथून तू जा, हा म्हणानं सांगितल्या आणि त्यांनी उजारी दाखवल्या आणि दुसरीच उजारीने तो बांधकाम सुरू केल्याने। तेव्हा माझ्या मालकाक विचारलं तर दाखवलं आणि त्याच्या बाजूसून जाता, तर त्यांनी काय सांगितल्या तिला त्यांनी विचारलं, त्यांनी सांगितल्यान तू काय करता तो करून ये, मी लात मारून टाकून दे सांगितल्याने। आणि त्या का परत आम्ही सगळा पूर्ण त्याचा बांधकाम जायचं, तो हलांग नाही येऊ नाही आपण आमचा बघू, पूर्ण त्याचं बांधकाम झालं आणि येला आणि त्याला विचारलं हे बाबा काय केलं, तर त्यांनी काय सांगितलं मी इथूनच सांगितलेलं, मी जर खरंच सांगते तर देवळात चल, मी खरंच सांगितलं की त्यांनी पलटी खाल्या। असं करून आमच्या बाजूने कोण नाही, जो माणूस मी पुढे घेऊन घेत आहे ना तो सगळं माणूस त्याच्याच बाजून जाऊ लागलो। मग काय करणार सांगा, रात्रंदिवस येड्यावर हे करू लागले। आज आमचा येतो कुटुंब असा, जरी आमचा मूलबाळ नसला तरी आमचा कुटुंब असा, आता आम्ही इथे असून त्यांना कशी काय देता येईल। तू गावाचं मोठं असी, तू पैसेकार असी, तू आमका पैसे अधिक ना आमका माणूस अधिक का, आम्ही माणसासाठी झटतो, तुका तिची माणूस की आणि किंमत नाही रवा। आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स, ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राइब करा, लाईक करा कोकणचं नंबर 1 महाचॅनल कोकण सॅटेलाइटचं यूट्यूब चॅनल।